सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। राजकारणातील दलाल आणि दलालगिरी मोडून काढल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही। जनतेच्या विकासाच्या साठी आपण कायमच पुढाकार घेऊ असे मत जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले। मंगळवारी तालुक्यातील विठुरायाची वाडी येथे मसोबा मंदिराला 7 लाखाचा विकास निधी खासदार संजय काका पाटील यांनी दिला। यावेळी ते बोलत होते। ते पुढे बोलताना म्हणाले की कोणाच्या पुण्याईवर जनतेला जगता येत नाही। त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे असते, ते सोडवावे लागतात। कुणी आले गेले म्हणून देश चालायचा थांबत नाही। चालत्या गाडीलाही गाडी आपलीच आहे असे सांगत सुटायचे आणि जनतेची दिशाभूल करायची। असे राजकीय स्वार्थासाठी काही जण खोटे उद्योग करीत आहेत, ते बंद करावेत। यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते मोहन खोत म्हणाले की काका, या तालुक्यात राजकीय दलालांची टोळी सक्रिय आहे। जिकडे सत्ता तिकडे हे दलाल असतात। निष्ठावंत कार्यकर्त्यांना दाबण्याचे काम हे दलाल करतात। या दलालांना मोडण्याचे काम काका तुम्ही करायला पाहिजे अशी या तालुक्यातील जनतेची तीव्र आणि मनोमन इच्छा आहे। यावर खासदार संजय काका पाटील म्हणाले की कुणी जर विकास कामाच्या आडवे येत असेल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास देत असेल तर त्याची गाठ संजय काकाशी आहे। ही दलाली आपण लवकरच मोडून काढू। यावेळी भाजपचे मधुकर दोडमिशे यांनी स्वागत केले। यावेळी खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते मोसोबा देवस्थानासाठी 7 लाखाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। विठुरायाची वाडी गावच्या सरपंच सौनैना मोहन खोत, उपसरपंच नामदेव कटारे, विकास सोसायटीचे चेअरमन मोहन खोत, व्हाईस चेअरमन शंकर खैरावकर, पांडुरंग खोत, मेजर संजय खैरावकर, मधुकर दोडमिसे, सदाशिव माळी, ज्ञानेश्वर माळी, सदाशिव दोडमिसे, आप्पासाहेब शेजाळ, शिवाजी महारनूर, सदाशिव घुनके, बापू माळी, महादेव कमलाकर, मोहन कमलाकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। आमच्या माळी समाजाचा आराध्य संत सावंतमाळी समाज मंदिरासाठी एक सामाजिक सभागृहाची आवश्यकता होती। आपण त्यावेळी त्या राजकीय कोणताही गटगट नसताना सुद्धा एक मोठ्या मनानं संत सावंतवाडी समाज मंदिर होत असताना आपण निधी दिला। त्यानंतर हा दुसरा या ठिकाणी झालं, ही मसोबाच्या देवासाठी निधी मिळाला। आनंद वाटतो, आपण धार्मिक असल्यामुळे हे देवस्थानची कामं आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। 7 लाख रुपयाची मदत आपण या देवस्थानसाठी दिली, परत एकदा मी आभार मानतो। काका, विशेष असं आहे, वैशिष्ट्य आहे गावाचं, गेल्या अनेक वर्षापासून हे गाव सत्तेच्या गावामध्ये सत्तेत आहे पण वरिष्ठ लेवलला सत्तेच्या बाहेर आहे। करपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वर्गीय दाजींच्या पासून, स्वर्गीय घोरपडे सरकार असतील सर्वांच्या पासून सत्तेच्या प्रवाहाच्या बाहेर असल्यामुळं या गावाचा विकास कमी झाला हे आम्ही मान्य करतो। परंतु काका, आपल्या माध्यमातून राज्यातच काय देशामध्ये आपली सत्ता आहे, या गावातील काय रस्ते असतील, आज गेल्या अनेक वर्षापासून आमचा या गावाचा एक रस्ता आहे, इजिमा ओडीआरमध्ये रस्ता आहे, अनेक वेळा अनेकांना पत्र देतोय परंतु काही कारणास्तव का झालं नाही याचं उत्तर आम्हाला माहीत नाही। परंतु इजिमाचा रस्ता, गावाला जोडणारा रस्ता हा काका आपण कोणत्याही DPTC असो, PMJC योजना असो, यामधून हा रस्ता बसवून द्यावा। राहिला विषय आमच्या आगरणीवरच्या बंधाऱ्याचा, काका 1210 हेक्टर क्षेत्र या ओलिताखाली आमच्या या भागामध्ये आहे। आपण आगरणी पात्र आहे, 2.5 एकराचं आगरणी पात्र आहे। उरूर राहिलेला जो या डांबरीपासून इकडला एरिया हे महिषाळ योजनेचे कॅनल या ठिकाणी झालेले आहेत। महिषाळ योजनेचे काका कॅनलची कामं पूर्ण झालेले आहेत पण कॅनलमधून जे पाणी आगर नदीमध्ये जातं या डांबरीपर्यंत येऊन कॅनल थांबलेले आहेत, पण इथे पाईप नलिकेद्वारे जे आगरणीमध्ये पाणी जाणार आहे त्याचंही टेंडर झालं हे आम्हाला ऐकायला मिळतंय। परंतु तरी ते टेंडर जर झालं असेल तर लवकरात लवकर त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या संबंधित योजनेला आपण सांगितलं तर येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आम्हाला आगरणीचे बंधारे भरण्यासाठी सोयीस्कर होईल याची विनंती आहे काका आम्ही तुम्हाला करतो। राहिला विषय आगरणीच्या बंधाऱ्याचा, कोल्हापूर पाईपचे टाईपचे 3 बंधारे आमच्या नदीवरती आहेत। त्याचा एक बंधारा गेल्या अनेक वर्षापासून कुंभारमानी मी धुळगाव हात आणि विठुरायाच्या वाडीच्या हद्दीवरती गेल्या अनेक वर्षांमंजूर आहे, परंतु तो लवकरात लवकर व्हावा, त्याचा फायदा आमच्या या भागातील लोकांना होईल, जनतेला होईल। ही गेल्या अनेक वर्षापासून कुंभारमानी मी धुळगाव हात आणि विठुरायाच्या वाडीच्या हद्दीवरती गेल्या अनेक वर्षांमंजूर आहे, परंतु तो लवकरात लवकर व्हावा, त्याचा फायदा आमच्या या भागातील लोकांना होईल, जनतेला होईल। ही विनंती मी आपल्या माध्यमातून करतो। आजच्या या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जास्त न बोलता काका एकच सांगू विनंती करतो, भले आम्ही
पक्षात असो परंतु राष्ट्रवादी असो, काय चुका झाल्या असतील, परंतु काका काही दलालांचा बंदोबस्त आपण करणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळी सत्तेत होता त्यावेळीच्या सत्तेत असणारी माणसं आज आम्हाला तुमच्या पदाचा गैरवापर होऊन त्यावेळी त्रास करत होते. आज हे मंडळी तालुक्यामध्ये एक रॅकेट आहे काकांचं, या दलालांचा कुठेतरी पहिल्यापासून घोरपडी सरकार असेल, त्यावेळी त्यांच्याकडे तुम्ही आले, तुमच्याकडे आता ज्याचं वार आहे तिकडे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी काही मंडळी काका या ठिकाणी आहेत. या लोकांचा बंदोबस्त आपण कुठेतरी करावा आम्हाला वाटत होतं. ही आता तुमच्याकडे मंडळी आली, आता तरी थांबतील कुठेतरी शांत, पण यांचा प्रकार काका कुठेतरी चालू आहे. आणि ह्यांच्यामुळं ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आमच्यातच काय अनेक ठिकाणी ज्यांनी समाजकारण राजकारण उभा केलं, त्या लोकांना या सत्तेच्या बाजूने गेल्यामुळे या लोकांना त्रास करण्याचे हे लोक प्रयत्न करत आहेत. त्यांचा बंदोबस्त कुठेतरी व्हावा याची अपेक्षा व्यक्त करतो. आणि या मसोब्याच्या साक्षीनं परत हा पाहुणारा मसोबा काका तुमच्या आणि आमच्या सर्वांच्याच अपेक्षा या मसोब्याच्या वतीने पूर्ण होतील. परत एकदा मी आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं भाषण संबोधन. जय जय मान. धन्यवाद. फंड असेल, आमदार फंड असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, या सगळ्या बाबी असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या सगळ्या गोष्टींचा माध्यमातून पैसे येतात. मला मोहन खोतनी परवा भेट झाली आणि सांगितलं की या गावामध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून स्कीम भूमिपूजनाला काही नेती मंडळी आली. येऊ देत, मला मी काही कुणाचा द्वेष मत्सर करणारा मनुष्य नाही. ही योजना आहे मोदी साहेबांची. प्रत्येक घरामध्ये कनेक्शन दिलं पाहिजे आणि स्वच्छ पिण्याचं पाणी त्या घराला मिळालं पाहिजे. आणि ते 2053 सालाच्या लोकसंख्येला गृहित धरून आता योजना करा असे आदेश मोदी साहेबांनी काढले. 50% केंद्र देतं, राज्य सरकार 50% देतं, पण तुमच्या पुढे येऊन आभास किंवा तुमच्या पुढे येऊन असं मांडायचं की हे जणू आम्ही केलं म्हणून तुम्हाला पाणी मिळतं. आता हा अलीकडच्या काळामध्ये चालत्या गाडीला लेबल लावायचा धंदा, चालू असलेली गाडी माझी आहे म्हणून सांगायचा धंदा अलीकडच्या काळामध्ये फार फोफावला आहे. माझे तरुण सहकारी आहेत, अजून खूप आयुष्य राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांनाही काढायचं आहे. आपण लोकांचे विषय, लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी हे घेऊन काम केलं पाहिजे. काहीतरी मंजूर होतंय तिथं बघायचं, जी आर पडलेला बघायचा आणि आमक्या आमक्याची स्वप्नपूर्ती म्हणायचं. आता कशाला लोकांना असलं खोटं नाटं दिशाभूल करायची, लोकांना आपल्या मानसिक गुलामगिरीमध्ये ठेवायचं, आम्ही करतोय म्हणून तुमचं काम होतंय. काय थांबलं का हो? मला काल गांधीजी माझ्या स्वप्नात आले होते आणि मला सांगितलं, अरे मलाही असंच वाटत होतं बाबा की मी गेल्यानंतर या देशाचं कसं. तेव्हा तू काही गोड गरिसमज करून घेऊ नकोस, काही थांबत नाही, हे राहाटघाटगा हे चालू राहतं. तेव्हा गरीब समाज आहे, भोळा भाबडा समाज आहे, ग्रामीण भागामध्ये आपण राहणारी सगळी माणसं आहे, आपल्याला हे सेवेचं साधन आहे. हे काय आपण बॉसिंगगिरी, साहेबगिरी, कोणतरी म्हणजे काय म्हणतो आपण अलीकडच्या काळामध्ये काय अर्जुन करपे काय चाललेलं आहे साहेब काय अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन उपमा सुरू झालेले असतात. काही नसतं, आपल्याला लोकांनी दिलेली संधी आहे, काम करूया. काल कोणतरी होतं, आज कोणतरी आहे, उद्या कोणतरी असणार आहे. जाहीरपणानं सांगतोय, एकदा फक्त माझ्याकडे आला की माझ्या गाड्या धरलेल्या आहेत आणि इस्लामपूरला धरलेल्या आहेत. म्हणलं बाबा मी असला धंदा करत नाही, वाळू चोरी, तस्करी असल्या लोकांना, दलालांना, गोरगरीब माणसांना पोलिसच्या माध्यमातून तिथं नेताना, तिथं द्यायचे 2000, ह्यानं खायचे 2000 असली माणसांना मी कधी मदत करत नाही. माझ्याकडे असल्या कामासाठी यायचं नाही. आता परवा मोहन गोंदी उल्लेख केला, काही माणसं या गावामध्ये येऊन वेगवेगळ्या भूमिका करतायत. स्पर्धा ही जरूर असायची. मी म्हणत नाही की मोहन खोतच त्यांचे मालक आहेत, पण त्याच्याही आजोपासून चालत आलेलं आहे. तोही काम करणार आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे, मिळून करू देत ना. पण मोहन खोतला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याला आणायचं, म्हणजे ह्याच्या उरावर दुसरा, दुसऱ्याच्या उरावर तिसरा, अशी भूमिका असू नये, चांगलं काम करू. म्हणून तुम्हा सगळ्या मंडळींना भेटावं
नुकतीच दिवाळी, दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या. नवं वर्ष आहे, चांगलं काम करत जाव्या. तुम्ही सांगितलेल्या कामांच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं आम्ही सगळे त्या कामामध्ये प्रयत्न करू, तुम्हाला मदत करू एवढा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सी के मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे मंगा.